महाराष्ट्राची कुलस्वामिनी राहुरीची माहेरवाशीण आई तुळजाभवानी माता पालखी मंदिरात राहुरीचे नायब तहसीलदार सौ पूनम नवले व पती डॉक्टर श्री शीतल नवले या दाम्पत्याच्या हस्ते मातेची आरती व विधिवत होमवन पूजा करण्यात आली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी राहुरीची माहेरवाशीण आई तुळजाभवानी माता पालखी मंदिरात राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार सौ पूनम नवले यांनी व पती राहुरी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर शीतल नवले या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी अहमदनगर तेली समाज जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, रवींद्र करपे, विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संतोष लोढा, रंजना लोढा तसेच राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आसारामभाऊ शेजूळ, हरिभक्त पारायण नामदेव महाराज शेजूळ यांची उपस्थिती होती. यावेळी होमाची विधिवत पूजा राजूभाऊ इंगळे व त्यांच्या पत्नी सौ छायाताई इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. निवासी तहसीलदार पूनम दंडिले यांचा सन्मान छाया धोत्रे व विद्या करपे यांच्या हस्ते करण्यात आला. आलेल्या मान्यवरांच्या तेली समाजाच्या वतीनं सत्कार समाजाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, शहराध्यक्ष संजय पन्हाळे, कैलाश शेजूळ, सुरेश धोत्रे, बाबासाहेब शेजूळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी दत्तात्रय करपे, अमोल शेजूळ, गणेश इंगळे, रवींद्र करपे, दीपक रक्टे, गोविंद खरे, राजेंद्र नागपाल, संदीप सोनवणे मंदिर समितीच्या सर्वच कोरोना नियमांचं पालन करीत सर्वधर्मीय कार्यक्रम संपन्न झाला. राहुरीची माहेरवाशीण तुळजाभवानी मातेच्या आरतीचा आज दुर्गाष्टमीच्या निमित्तानं आम्हाला योग आला. म्हणजे मातेच्या कृपेनं हा योग आज आम्हाला मिळून आला आहे. मी तुळजाभवानी मातेच्या चरणी एवढीच प्रार्थना करू इच्छितो की हे माते, गेली 2 वर्ष जे कोरोनाच्या संकटात लोकांना त्रास झाला ती इडापिडा टळू दे आणि सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके त्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित होऊ दे. सर्व लोकांना सुखी आणि आनंदात ठेव. MDTV साठी राजेंद्र उंडे, राहुरी, तालुका प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.